रायगड जिल्ह्यातील इको आणि विक्रम मिनी डोर वाहन चालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने राज्याच्या परिवहन विभागाचे पराग जैन यांच्यासोबत नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. MMRTA क्षेत्रात परमिट ट्रान्सफर फी कमी करावी, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, कोरोना काळातील सानुग्रह लागू करावे अशा विषयावर झालेल्या या बैठकीत सचिव पराग जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या विषयावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा इको विक्रम मिनीडोर चालक मालक संघटना आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटनेला दिले. त्या अनुषंगाने या बैठकीमुळे राज्यातील इको आणि विक्रम मिनीडोर चालक मालक यांना मोठा फायदा होणार आहे. या बैठकीला परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील, भाजप प्रणित वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, निलेश वांगिलकर, हेमंत म्हात्रे, जगदीश पाटील, विश्वनाथ गडगे, दीपक नावडेकर, श्याम भगत, शंकर पाटील, धीरज कोळी, जयवंत शिर्के, विकास पारंगे, रमेश केणी, अंबादास पाटील, दीपक ठोंबरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज परिवहन खात्याचे प्रधान सचिव माननीय पराग जैनजी यांच्याकडे आमदार महेश बालदीजी यांच्या उपस्थितीमध्ये विजयभाऊ रविनाईकजी आणि सर्व संघटनांचे अध्यक्ष यांची बैठक झाली. प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मार्च महिन्यामध्ये जी बैठक झाली होती त्याच्यात अनेक मुद्द्यांची जी अंमलबजावणी बाकी होती त्याच्यात प्रामुख्यानं चार मुद्दे. कोविडच्या कालावधीमध्ये अंतिम असणी रिक्षा चालकांना जसं सानुग्रह अनुदान दिलं तसं अनुदान दिलं जावं ही मागणी. त्याचबरोबरीनं व्यवसाय कर जो भरायचा आहे त्याच्यावरती तो न भरल्यामुळे लावलेली जे चक्रवाढ त्याच्यावर दंड आहे ते दंड माफ करावं ही मागणी. व्हेईकल लोकेटिंग ट्रॅकिंग डिव्हाइस याच्या ॲक्टिवेशन न झाल्यामुळे करण्यात आलेला दंड आणि त्याचबरोबरीनं आणखीन एक मागणी. या प्रामुख्यानं मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली आणि याच्या अनुषंगानं चर्चा करत असताना जे माननीय अजितदादा पवार यांच्याकडे मुद्दे आहेत प्रोफेशनल टॅक्स याच्या बाबतीमध्ये, त्याचबरोबरीनं कोविडचं अनुदान याच्या बाबतीमध्ये अजितदादांच्याकडे पाठपुरावा आम्ही करणार आहोत. खात्यानं या संदर्भामध्ये जो काही पत्रव्यवहार केला आहे तो घेऊन आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. व्हेईकल लोकेटिंग ट्रॅकिंग डिव्हाइस जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये ते जर ॲक्टिवेट आज नसेल तर त्याच्यामुळे दंड लावण्यात येऊ नये अशी मागणी केली. माननीय प्रधान सचिवांनी याला कन्सेंट दिलेली आहे. लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्याकडून या निर्णयावरती शिक्कामोर्तब करून घेऊन त्याच्यामुळे अन्य लोकांना जो भूर्दंड पडतो तो पडू नये याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसरामध्ये थांब्यांची मागणी 2-3 वर्षापासून केली आहे पण याची मान्यता ज्या वेळेला डिप्युटी RTO मिळत होती ती आता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी यांच्याकडे गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड विलंब लागतो आहे. त्यावेळेला प्रधान सचिवांनी सांगितलं की माझ्याकडे अशा पद्धतीचे प्रस्ताव आले मी तातडीनं त्याला मंजुरी दे आणि म्हणून या अनुषंगानं असे प्रलंबित असेल प्रस्ताव हे आम्ही घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये जे या खात्याचे जे डेप्युटी कमिशनर आहेत त्या डेप्युटी कमिशनरना भेटणार आहोत. याचबरोबरीनं पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये परवाने घेतलेले लोक व्यवसाय करतायत या सगळ्या नव्यानं परवाने देण्यावरती बंदी आणावी आणि या पनवेल आणि उरण तालुक्यातल्या स्थानिकांना ग्रामस्थांना इथं व्यवसाय करता यावा यासाठी जे लोक परवाने घेतात पण व्यवसाय करत नाही त्यांच्यावरती बंदी आणा, त्यांचे परवाने रद्द करा आणि जे खऱ्या अर्थानं व्यवसाय करतात त्यांनाच परवानगी द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही प्रधान सचिवांच्याकडे केली आहे. या संदर्भातलं धोरण त्यांनी लवकरात लवकर आणलं पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि लवकरात लवकर याच्यावरती जर अंमलबजावणी झाली तर या पनवेल आणि उरण तालुक्यातले प्रामुख्यानं जे नव्यानं येणारे व्यवसाय, वाढणारी लोकसंख्या यांना सेवा देण्याची संधी ही स्थानिकांना, ग्रामस्थांना मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर आम्ही पाठपुरावा करू. आज या निमित्तानं
विजय भाऊ असतील, रवी नाईक असतील, आमचे सर्व सहकारी विशेष गाडी करून रायगड जिल्ह्यातून एवढ्या लांब नागपूरला आलेले आहेत. सर्व आपल्या रिक्षा चालक सहकाऱ्यांचे प्रश्न सोडावे या तळमळीनं ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न याचं काय झालं याचा आढावा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तातडीनं घेऊन हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. हे अनुषंगानं आमदार महेश बालदेजी असतील, मी असेल, आणि निश्चितपणानं त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्या सर्व रिक्षा चालक सहकाऱ्यांना न्याय मिळवू. धन्यवाद.